ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा त्या सगळ्या पालकांसाठी आज आपण ही चर्चा करतोय. ही मोहीम न्यूज 18 लोकमत राबवतोय आणि ती आहे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत असणारे फायदे आणि तोटे. दोन्ही बाजू आपण जाणून घेतोय. शहरातले विद्यार्थी कितपत याचा लाभ घेत आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा कितपत लाभ होतोय की तोटाच होतोय, भविष्य त्यांचा अंधारात आहे का, वेगवेगळे मुद्दे या चर्चेतनं पुढे येताना दिसत आहेत जे आणणं फार आवश्यक होतं. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत MBA शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर EB खेडकर. मी थेट त्यांच्याकडे जातोय. डॉक्टर खेडकर, आपण एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहात, म्हणजे आत्ता या क्षणाला विद्यार्थ्यांना घरी बसल्या बसल्या ऑनलाईन शिक्षण देण्याच्या बाबतीत आपण निश्चित पुढाकार घेतला असेल आणि आपल्या शाळेत जी अद्ययावत यंत्रणा बसवणं आवश्यक आहे ती आपण बसवली असेल. पण आपल्या बघण्यात अशाही काही शिक्षण संस्था आहेत का हो की ज्यांना शक्यच झालं नाही अशी अद्ययावत यंत्रणा बसवणं किंवा मुलांपर्यंत हे ऑनलाईन शिक्षण पोहोचवणं, अशावेळी काय ही अडचण नाही का ठरत? नमस्कार, मी महाराष्ट्रातील MBAच्या जेवढ्या संस्था आहेत त्यांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. बर, मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सध्या COVID-19 पॅन्डेमिक जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे गेल्या 6 महिन्यापासून, याचा परिणाम शिक्षण संस्था आणि विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांवरती झालेला आहे. आता आपण सांगितलं की शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग, मॅनेजमेंट एज्युकेशन विषयी सांगायचं जर झालं तर ही पोस्ट ग्रॅज्युएटची मुलं असतात, ग्रॅज्युएशनच्या नंतरची असतात, त्यामुळं अशी जी मुलं आहेत यांना ऑनलाईन एज्युकेशन करणं थोडंसं सहज शक्य आहे, कारण ती तेवढे मॅच्युरिटी झालेली असती, त्यांच्याकडे लॅपटॉपची प्रत्येकाकडे सोय असते, कारण त्यांना कॉलेजमध्ये शिक्षण देत असताना प्रत्येकाकडे लॅपटॉप कॉम्प्युटर या फॅसिलिटी असतात. बर, परंतु MBAचे विद्यार्थी खेड्यापाड्यातून आलेले असतात आणि खेड्यामध्ये जी मुलं आहेत त्यांच्याकडे मुख्यतः इंटरनेटचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खेड्यामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाहीये, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये उपलब्ध नाही. मी अगदी उदाहरण द्यायचं झालं तर माझं स्वतःचं घर रांजणगाव गणपती पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावरती देवाची वाडी म्हणून माझं छोटस एक छोटीशी वस्ती आहे. बरोबर, तिथे माझं घर आहे. तिथे माझ्या शेजारी माझा एक नातेवाईक MBAचं एज्युकेशन घेतोय आणि त्याची आता मागच्या आठवड्यामध्ये पुणे विद्यापीठाची प्रोजेक्ट व्हायवाची एक्झामिनेशन होती. त्यावेळेस त्याच्या घरामध्ये किंवा माझ्या तिथे घराच्या त्या परिसरामध्ये इंटरनेटची फॅसिलिटी नेट येतच नाही. मग त्याला काय करावं लागलं? त्या मुलाला वरती डोंगरावरती जावं लागलं आणि डोंगरावरती झाडाखाली बसून त्यांनी परीक्षा दिली. मला सुद्धा अशी एक दिवस सिच्युएशन आली होती की माझ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये मी जिथे डायरेक्टर आहे त्या ठिकाणी आमचा कॉन्फरन्स होता आणि मी गावी गेलेलो होतो आणि मला इनॉग्रेशनचा ऍड्रेस द्यायचा होता. तिथे नेट न आल्यामुळे मी वरती डोंगरावर जाऊन आमच्या संत्र्याच्या झाडामध्ये एका झाडाखाली बसलो आणि तिथून लेक्चर दिलं. म्हणजे जर लहान मुलं असतील, हा झाला कॉलेजचे विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना, ते जाऊ शकतात खेड्यापाड्यामध्ये, ही फॅसिलिटी करू शकतात. लहान मुलं जर असतील प्रायमरी शाळेची तर त्यांनी डोंगरावर चढायचं का, त्यांनी वरती जाऊन हे एज्युकेशन त्यांनी कसं घ्यायचं? पण मला थोडं थांबवायचं आहे सर तुम्हाला. अशी घटना घडली आहे आणि ती जे घडामोड आता आपण या आपल्या चर्चेमध्ये जाणून घेऊयात. म्हणजे आपण आतापर्यंत बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला विरू पाहिला असेल, पण विविध मागण्यांसाठी शोले स्टाईल आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते आपण बघितलेले असतील, पण अकोल्यातल्या बोडखा गावामध्ये पाण्याच्या टाकीच्या लोखंडी शिडीवर हातात पुस्तक घेऊन हे विद्यार्थी चढलेत ते अभ्यासासाठी. बघा, हे फार रिस्की आहे खरंच. अभ्यासासाठी सगळी मुलं इथं चढलेली आहेत या दृश्यांमध्ये आपण बघतोय, कारण ऑनलाईन शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेली मोबाईलची सेवा म्हणजे अर्थात नेटवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, फक्त या पाण्याच्या टाकीवरच मिळतं आहे. कोरोनामुळे सध्या महाविद्यालय बंद आहेत, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण बोडखा गावात मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीची मदत घ्यावी लागते. राज्य सरकारने दृश्य बघावीत, शिक्षण मंत्र्यांनी दृश्य बघावीत. बघा, हे विद्यार्थी पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत. आपण पायाभूत सुविधा ग्रामीण भागात शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचलेली आहेत असं जर म्हणत असाल तर हा दावा किती खोटा आहे बघा, कारण ठराविक वेळेत हे विद्यार्थी इथं येऊन जीव धोक्यात घालून अभ्यास करत आहेत. त्यामुळं किमान त्यांच्या भवितव्यासाठी तरी मोबाईलचं नेटवर्क सुधारावं अशी या विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या या चर्चेमध्ये, या मोहिमेमध्ये मोबाईलच्या नेटवर्कचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला आहे. दुसरा मुद्दा की काही विद्यार्थ्यांची परिस्थितीच नाही आहे
मोबाईल घेण्याची त्यांच्या पालकांची परिस्थिती नाही आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत झुंज देऊन हे विद्यार्थी शिकत आहेत. एकीकडे शहरातल्या विद्यार्थ्यांना मोबाईलचं नेटवर्क मिळत असेल, सुविधा मिळत असतील, मग पुन्हा एकदा ही जी दरी निर्माण होते ज्याच्याबद्दल आपण कायम गप्पा करतो पण काही उपाययोजना होत नाही त्याचं काय, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. मी परत एकदा जातोय ईबी खेडकर यांच्याकडे. ईबी खेडकर यांच्याकडे जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ऑनलाईन अभ्यासक्रम झाला त्याच्यामुळे आम्ही मोबाईल आणले नवीन आणि गावात कुठे रेंज नसल्यामुळे आम्ही पाण्यात टाकीवर चढतो आणि तिथं पूर्ण 2 टाइम अभ्यास करतो. या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे आमच्या गावामध्ये पाण्यात टाकी आहे, त्या पाण्यात टाकीवर मुलं वर चढतात आणि आपला अभ्यासक्रम हे पूर्ण करतात. विद्यार्थी नेटवर्क आलं पाहिजे म्हणून त्यासाठी ते टाकीवर चढून अभ्यास करतात आणि त्यामुळे काही जीवित हानी न हो यासाठी मी शासनाला विनंती करते की त्यांनी नेटवर्क शासनाला आणि मोबाईल कंपन्यांना मी विनंती करते की त्यांनी नेटवर्कची जे सुविधा आहेत त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. याच मुद्द्याला घेऊन मला वर्षा भोसले यांच्याशी बोलायचं आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर शुभ्रा रॉय यांच्याशी बोलायचं आहे, पण मी सुरुवातीला डॉक्टर शुभ्रा रॉय यांच्याकडे जातो आहे. डॉक्टर शुभ्रा रॉय, जुन्नरची बातमी आम्ही दाखवली, तर त्या जुन्नरच्या बातमीत आम्ही बघितलं की शाळा बंद पण वर्ग सुरू. काही त्या गावातल्याच माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली कारण गावामध्ये मोबाईलचं नेटवर्क नाही. अशा वेळी आपल्याला असं नाही वाटत एक शिक्षिका म्हणून की याबद्दल काहीतरी या वेळेला झटपट जनजागृती झाली पाहिजे किंवा काही लोकांपर्यंत निरोप पोचवला पाहिजे, माजी विद्यार्थ्यांपर्यंत असेल किंवा शिक्षकांपर्यंत असेल, की आपण काही ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवा, काही छोटे छोटे वर्ग भरवा, याची गरज नाही आहे. हे ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. साऊथ इंडियाच्या एका गावामध्ये मी पाहिलेलं आहे की एक शिक्षिका एका ठिकाणी जाते आणि 10 मुलांना बसवून शिकवते आहे. तर तिथे मोबाईल नेटवर्क पोचत नाही, तिथे नेटवर्कसुद्धा नाही आहे आणि कोणाकडे मोबाईल नाही आहे. तर स्मॉल क्लासरूम्स, फेस टू फेस स्मॉल क्लासरूम्स ज्याच्यामध्ये फक्त 7 विद्यार्थी एका याच्यामध्ये राहील त्यांच्या एका वर्गामध्ये आणि 7 विद्यार्थी दूरदूर असे बसून ते शिक्षिका तिथे गावागावात जातात आहेत आणि तिथे शिकवतात. रुरल एरियामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण गावाची. डॉक्टर शुभ्रा रॉय, मी नागपूर जिल्ह्यातली, माफ करा, ही विदर्भातलीच बातमी मी आता दाखवली, अकोल्याची बातमी आहे, अकोल्यामधली परिस्थिती आहे, पण नागपूर जिल्ह्यात अशी काही ठिकाणं आपण बघताय की विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आता हे टाकीवर चढून जाण्याचं उदाहरण आपण बघितलं, खेडकर सरांनी डोंगरावरती जाऊन विद्यार्थी अभ्यास करतात नेटवर्क मिळण्यासाठी म्हणून असं एक उदाहरण दिलं. आपल्याकडे आपण नागपूर जिल्ह्यात अशी काही उदाहरणं बघतायत का किंवा तिथे शिक्षकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का? तिथे मी तेच म्हणते की त्याला इन्स्पिरेशन धरून बाकीच्या राज्यांमध्ये जे सुरू आहे तिला इन्स्पिरेशन धरून आपण विदर्भात सुद्धा हे सुरू करू शकतो. हे करू शकतो आपण. एक स्टुडंट्स जे आहेत त्यांना आपण विनंती करू शकतो, एक टीचर्स जे आहेत किंवा रिटायर्ड टीचर्स जे आहेत किंवा जे शिक्षक अजून शिकवत आहेत त्यांना आपण ही प्लीड करू शकतो, अपील करू शकतो आणि असं छोटे क्लासरूम्स आपण करू शकतो तिथे विद्यार्थ्यांना जिथे नेटवर्क पोचत नाही आहे तिथपर्यंत ॲटलीस्ट त्यांची शिक्षण थांबवायला नको. इवन इफ द स्कूल्स आर क्लोज त्यांचे शिक्षण थांबायला नको म्हणून आपण असा प्रयत्न इथेही करू शकतो, विदर्भामध्ये सुद्धा आपण करू शकतो. वर्षा भोसले, जुन्नर मधल्या माजी विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला आणि शाळा बंद पण वर्ग सुरू ही मोहीम त्यांनी राबवली. बरं, आता या सगळ्या परिस्थितीत जी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येतात आणि हे काम करतात त्यांचं कौतुकच आहे, पण काहींनी पुढे यावं किंवा शिक्षकांनी हे काम केलं पाहिजे यासाठी जबाबदारी कोणाची? मला असं वाटतं की जबाबदारी कोणाची म्हणण्यापेक्षा ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, ही संस्था चालकांची आहे. शिक्षक सगळ्या प्रकारचं काम करायला कायम तयार असतात कारण आपण पगार घेतो याची त्यांना जाणीव असते, पण असे तयार होणारे शिक्षक त्यांना शाळा म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहेत त्या प्रोत्साहन देतात का, परवानगी देतात का? जर त्यांनी करायचं ठरवलं तर त्यांना सुद्धा त्या काम करता येणाऱ्या अडचणी, अरे मग तू हे करतोय तर तू कशासाठी करतोय, आम्ही तुला सांगितलं का? शेवटी नोकरीचा प्रश्न असतो. विद्यार्थ्यांनी सुरू करणं ही गोष्ट वेगळी आहे कारण त्यांना कुणालाही उत्तर द्यायचं नाही, त्यामुळे त्यांनी स्वयं प्रेरणेने केलेलं आहे. किंवा निवृत्त शिक्षक जेव्हा करतील तेव्हा सुद्धा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न असेल, पण जेव्हा जे शिक्षक कुठल्या तरी संस्थेला बांधील आहेत त्यांचा महिन्याला पगार येतो त्यांना त्या संस्थेने आखून दिलेल्या पद्धतीप्रमाणे जावं लागतं,
त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असली तरी ते निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण संस्थेचे निर्णय हे त्यांच्यासाठी बांधील असतात. त्यामुळे शासनाने जर अशा प्रकारे वर्कआउट होऊ शकत असेल तर सगळ्या संस्था चालकांची एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये हा तोडगा काढणं आणि सर्वानुमते त्याच्यामध्ये निर्णय घेणं हे मला वाटतं जास्त गरजेचं आहे. शिक्षक नक्कीच करतील, त्यांना 10 मुलांना 20 मुलांना शिकवणं कठीण नाही, पण मला असं वाटतं याला पर्याय म्हणून सुद्धा जर छोटे छोटे वेगवेगळ्या एरिया वाईज जे रेडिओ आहेत त्या रेडिओज मध्ये त्या त्या विभागाचे जे शिक्षक आहेत मग त्या विभागातल्या शाळांना तिथल्या विभागातल्या शिक्षकांनी जर रेडिओवरती लेक्चर घेतलं ते सगळ्या मुलांनी ऐकलं मग त्याच्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते फोनच्या माध्यमातून विचारले तर बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकेल. प्राध्यापक हा देखील एक उपाय असू शकतो. त्याच्यामुळे राज्य सरकारला सांगणं आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी लक्षात घ्या. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही या अडचणी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. अंमलबजावणी कृती आराखडा तयार होणं आवश्यक आहे. संस्था चालकांच्या बैठका घेऊन हा आराखडा तयार करता येऊ शकतो. वर्षा भोसलींची खूप चांगली सूचना आहे. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर मी ई बी खिडकर आणि त्याचबरोबर माळी सरांकडे जाणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.